हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. आज आपण घेत आहोत इयत्ता 10वी गणित भाग 2, त्यामधील आपलं प्रकरण चालू आहे 3 वर्तुळ. त्यामध्ये आज महत्त्वाच्या संकल्पना आज आपण घेत आहोत. वर्तुळ कंस, केंद्रीय कोण, कंसाचे माप, कंसांची एकरूपता म्हणजे काय, कंसांच्या मापांचा बेरजेचा गुणधर्म आणि सर्वात म्हणजे महत्त्वाचं प्रमेय, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत बघा. हे प्रमेयच खूप महत्त्वाचं आहे, या संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, मागील व्हिडिओच्या लिंक ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत, त्यामुळे तुम्ही या वर्तुळ प्रकरणाचे मागील व्हिडिओसुद्धा पाहू शकतात. चला मित्रांनो, सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ. प्रकरण 3 वर्तुळ. मित्रांनो, आज आपण घेणार आहोत वर्तुळ कंस म्हणजे नेमकं काय. आपण वर्तुळ कंस जे ते आज आपण शिकणार आहोत. त्याचप्रमाणे केंद्रीय कोण, कंसाचे माप, कंसाच्या मापांचा बेरजेचा गुणधर्म आणि प्रमेय आज आपण घेणार आहोत. मित्रांनो, सुरुवात करूया आपण वर्तुळ कंसापासून. वर्तुळ कंस मित्रांनो, मी एक आकृती काढली इथे. तर इथे ते आकृतीचं निरीक्षण केलं तर सी हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. एक वर्तुळ काढलं आहे आणि एल ही वृत्तछेदिका आहे. एल ही वृत्तछेदिका वर्तुळाला बिंदू ए आणि बी मध्ये छेदते आहे. त्यामुळे नेमकं काय झालं तर या वर्तुळाचं दोन भागात विभाजन झालं. एक भाग असा की ज्यामध्ये वर्तुळाचं केंद्र आहे तो अर्थातच मोठा असणार आहे, आणि जिथे वर्तुळाचं केंद्र नाही असा हा खालचा भाग. आता वर्तुळ कंस म्हणजे नेमकं काय? वृत्तछेदिकेच्या वर्तुळावरील बिंदू यांनी मिळून होणाऱ्या आकृतीला आपण वर्तुळ कंस असे म्हणतो. आता थोडक्यात, वृत्तछेदिकेचे हे बिंदू आणि या वर्तुळावरील हे जे बिंदू मिळून तयार झालेला हा जो कंस आहे याला आपण म्हणतो वर्तुळ कंस. मग या आकृतीमध्ये दोन वर्तुळ कंस आहे. एक बघा कंस ए वाय बी आणि दुसरा आहे कंस ए एक्स बी. याला आपण म्हणणार वर्तुळ कंस. हा सुद्धा आहे वर्तुळ कंस. म्हणजे दोन वर्तुळ कंस तयार झालेत. एक आहे कंस ए वाय बी आणि दुसरा आहे कंस ए एक्स बी. आता वृत्तछेदिकेच्या ज्या बाजूला केंद्रबिंदू आहे म्हणजे सी आहे, तर त्याला आपण म्हणणार विशाल कंस. म्हणजे कंस ए वाय बी जो आहे, लिहूया कंस ए वाय बी, हा आहे विशाल कंस. याला आपण म्हणणार विशाल कंस. ओके, का मित्रांनो हा विशाल कंस? याचं कारण काय? केंद्रबिंदू जो आहे या भागात आहे, त्यामुळे हा झाला विशाल. आणि लघु कंस जो आहे तो असणार आहे कंस ए एक्स बी. हा कंस ए एक्स बी जो आहे हा लघु कंस आहे, याला आपण म्हणणार लघु कंस. ओके, विशाल कंस आणि लघु कंस मधला फरक कळला आहे. हा असणार आहे ए वाय बी. आता याचं वाचन कसं करतात? तर कंस ए वाय बी वाचू शकतो किंवा कंस बी वाय ए सुद्धा वाचू शकतो. याला सुद्धा आपण कंस ए एक्स बी वाचू शकतो किंवा कंस बी एक्स ए ही वाचू शकतो. मित्रांनो, काही वेळेस कंस जे आहेत हे फक्त दोन अक्षरांनी सुद्धा वाचले जातात. आता मी मुद्दाम दोन अक्षरे ठेवलेत, हे एक्स आणि वाय खोडून टाकलाय. आता याला आपण कंस ए बी सुद्धा म्हणू शकतो. आता कंस ए बी म्हणजे नेमका कोणता? फक्त असं विचारलं गेलं, आता इथे ज्या पद्धतीने आपण लिहिला आहे कंस ए एक्स बी, हा कंस ए बी सुद्धा लिहिला जातो. कंस ए बी म्हणजे सुद्धा हाच कंस. आता मित्रांनो, कंस ए बी हा आहे, मग हा सुद्धा दोन अक्षरीचे आहे, हा सुद्धा दोन अक्षरीचे आहे, मग कंस ए बी हा का नाही? तर ज्यावेळेस फक्त दोन अक्षरी असतात त्यावेळेस लघु कंस विचारत घेतला जातो. आता इथे दोन अक्षरी म्हटला तर हा जरी कंस ए बी हा सुद्धा झाला आहे आणि कंस ए बी हा सुद्धा झाला आहे, त्यावेळेस लघु कंस जो आहे तो विचारात घेतला जातो. तुम्हाला इथे विचारलं की या वर्तुळ कंसात कंस ए बी कोणता, तर त्यावेळेस तुम्हाला सांगता येईल कंस ए बी म्हणजे हा, कारण की दोन अक्षरात दिला आहे. त्यामुळे दोन अक्षरात ज्यावेळेस दिला जातो शेवटचे अंत्यबिंदू असतात त्यावेळेस लघु कंस विचारात घेतला जातो. आणि ज्यावेळेस तीन अक्षर असतील त्यावेळेस प्रश्न येत नाही. समजा ए एक्स बी असेल तर हा या पद्धतीने लिहिणार आणि कंस ए वाय बी असेल तर या पद्धतीने लिहिणार. ओके मित्रांनो, आता पाहूया केंद्रीय कोण म्हणजे काय. ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोणाला आपण केंद्रीय कोण असे म्हणतो. आता इथे बघा मित्रांनो, एक वर्तुळ काढलंय, हे याचं केंद्र आहे समजा ओ, आहे का. मग या कोणाचा, समजा मी कोणाला नाव देतो आहे ए आणि तो बी, म्हणजे हा कोण झाला ए ओ बी. मग ज्या
कोणाचा शिरोबिंदू, या कोणाचा शिरोबिंदू कोणता, ओ, ओ जर हा वर्तुळ केंद्रावर असेल तर याला आपण केंद्रीय कोन असे म्हणणार. मित्रांनो हा असेल आपला केंद्रीय कोन ए ओ बी. केंद्रीय कोन लिहूया, केंद्रीय कोन कोणाला म्हणणार, ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोणाला केंद्रीय कोन म्हणतात. आकृतीमध्ये कोन ए ओ बी हा केंद्रीय कोन आहे, केंद्रीय कोन. ओके मित्रांनो, लक्षात आलं असेल हा केंद्रीय कोन. आता त्यामुळे यामध्ये तुम्हाला विचारलं की लघु कंस कोणता आणि विशाल कंस कोणता, तर अर्थातच हा जो असणार आहे कंस ए एक्स बी लहान असलेला हा लघु कंस असणार आहे, आणि कंस ए वाय बी आहे हा विशाल कंस असणार आहे. विशाल कंस आणि लघु कंस. आता मित्रांनो कंसाचं माप नेमकं काय, हा कंसाचं माप ए एक्स बी ए वाय बी हे नेमकं काय असतं ते आपण पाहूया. पूर्ण वर्तुळ कंसाचे माप हे 360 असते. हा पूर्ण वर्तुळ कंस काढला आहे हा समजायचा सेंटर आहे सी, तर या पूर्ण वर्तुळ कंसाचं माप जे आहे ते असणार आहे 360. समजा मी याला व्यास काढला, म्हणजे इथून जे रेषा काढली या पद्धतीने मी रेषा काढली, ओके, तर या वर्तुळाचे सारख्या दोन भागात विभाजन झालं, म्हणजेच हा जो आहे समजा याला मी नाव देतो आहे ए, हा असेल बी, हा इकडे ए एक्स बी, तर कंस ए एक्स बी आता हा सेंटरवरती आहे बरोबर या व्यासावर आहे, तर हा लघु किंवा विशाल होऊ शकत नाही, तर याला आपण म्हणतो अर्धवर्तुळ कंस. अर्धवर्तुळ कंस हे दोन्ही अर्धवर्तुळ कंस, हा सुद्धा इकडचा समजायला नाव देतो मी ए वाय बी, हा सुद्धा अर्धवर्तुळ कंस आहे. आणि पूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360 असतं, तर अर्धवर्तुळ कंसाचं माप हे 180 असतं. मित्रांनो 180 हे माप का असतं याची तुम्हाला कल्पना असायला हवी, कारण हा रेषी जोडी तयार करणार आणि इथून आपण जर कोन मापक ठेवलं ते 180 अंश असतं, त्यामुळे हे अर्धवर्तुळ याचं माप 180. त्याचप्रमाणे इकडनं एक अर्धवर्तुळ ठेवला तर 180 ते 180 या पद्धतीने जर ठेवला तर ते 180 माप असे माहिती तुम्हाला, आणि पुन्हा इकडनं 180, म्हणजे असं हे वर्तुळ कोणसाचं माप 360 असतं. मग मित्रांनो आता केंद्रीय कोणाचं माप हे कसं ठरतं ते पण आपण बघूया. आकृतीमध्ये ए ओ बी हा केंद्रीय कोण आहे. समजा याचं माप जर 60 अंश असेल तर या कंसाचं मापसुद्धा 60 अंश एवढे असते. या कंसाचं मापसुद्धा किती असणार आहे 60 अंश. हे 70 असेल तर या कंसाचं मापसुद्धा असणार आहे 70 अंश. मग मित्रांनो आपल्याला केंद्रीय कोण दिला आहे समजा 60 अंश, त्यामुळे लघु कंसाचं माप आलं आहे 60 अंश. ओके, तर मग विशाल वर्तुळ कंसाचं माप कसं काढणार, तर विशाल वर्तुळ कंसाचं माप आपल्याला सहज काढता येतं. विशाल वर्तुळ कंसाचं माप आहे काढायचं असेल तर आपण सूत्र लावणार विशाल वर्तुळ कंसाचे माप बरोबर 360 वजा लघु वर्तुळ कंसाचे माप, जेणेकरून हा मग आपल्याला 60 वजा केले तर 300 मिळेल. म्हणजे सूत्र आपल्याला कसं तयार करतात बघा, विशाल वर्तुळ कंसाचे माप बरोबर विशाल वर्तुळ कंसाचे माप चे माप बरोबर 360 वजा लघु वर्तुळ कंसाचे माप. ओके मित्रांनो, समजा हे माप 360 आहे तर विशाल वर्तुळ कंसाचं माप येईल 360 वजा 60 म्हणजे 300. ओके, म्हणजे हे मित्रांनो काय असेल, हे 300 असेल, हे 60 असेल, म्हणजे पूर्ण वर्तुळ कंसाचं माप मिळालं 360. अशा पद्धतीने आपण केंद्रीय कोन, लघुवर्तुळ कंस किंवा विशाल वर्तुळ कंस यांची मापे आपण काढू शकतो. कंसांची एकरूपता, दोन कंसांच्या त्रिज्या आणि त्यांचे मापे समान असतात तेव्हा ते दोन कंस परस्परांशी एकरूप असतात. आता मित्रांनो समजा हे दोन कोण आपल्याला दिलेत, ए ओ बी ओ सी हा एक कोण, कोण बी ओ सी आणि कोण ए ओ डी, कोण ए ओ डी हे दोन कोण ज्यावेळेस एकरूप असतील, हे दोन ज्यावेळेस सारखे असतील, त्यांच्या त्रिज्या ज्यावेळेस सारख्या असतील त्यावेळेस हे कंससुद्धा, म्हणजे इथला समजा मी लिहितो बी एक्स आणि हा ए वाय, कंस बी एक्स सी, बी एक्स सी एकरूप कंस असेल ए वाय डी, ए वाय डी ज्यावेळेस त्रिज्या सारख्या असतील आणि कोण जे आहेत हे सारखे असतील त्यावेळेस त्या संबंधित वर्तुळ कंस, म्हणजे हा जो बी एक्स सी आहे हा वर्तुळ कंस आणि हा ए वाय डी हे एकरूप असतात. इथे सुद्धा बघा मित्रांनो, इथे सुद्धा समजा हा कोण एकरूप आहे, हा समजा आहे 60, हा सुद्धा आहे 60, तर कंस पी क्यू, कंस पी क्यू एकरूप कंस असेल पी आर, कंस
टी आर का मित्रांनो, तर बघा याची त्रिज्या ही आणि ही त्रिज्या सारखी आहे, त्याचप्रमाणे ही आणि ही त्रिज्या सारखी आहे, त्याचप्रमाणे त्यांचं माप जे हे सुद्धा 60-60 सारखं आहे, म्हणून हा कंस आणि हा कंस एकरूप असेल. त्रिज्या जर वेगळी असेल तर मात्र ते होऊ शकणार नाही. समजा हा इथे एल एम एक दुसरा कंस घेतला, आता एल ओ एम 60 आहे, त्याचप्रमाणे क्यू ओ पी सुद्धा 60 आहे, मात्र हा कंस आणि हा कंस एकरूप येणार नाही. याचं कारण काय, तर त्रिज्या जी याची ही समजा कमी दिसते, ही जास्त दिसते, त्यामुळे हे दोन कंस जे आहेत एकरूप येणार नाही. मग दोन कंस एकरूप असण्यासाठी त्यांच्या त्रिज्या आणि त्यांची मापे जी आहेत ही समान असणं आवश्यक असतं. कंसाच्या मापांचा बेरजेचा गुणधर्म अतिशय सोपा आहे मित्रांनो. हा सुद्धा आपल्याला सहज करता येईल. आकृती काढली, आकृतीवर मी काही बिंदू घेतले पी क्यू आर एस टी. तर इथे बघूया, समजा मला पी क्यू आर एस टी या कंसांची बेरीज करायची असेल तर ती कशी येईल बघा. मी करतो आधी कंस पी क्यू आर, कंस पी क्यू आर म्हणजे मित्रांनो कोणता कंस आला बघा, हा इथून हा जो आहे हा कंस पी क्यू आर अधिक कंस आर एस टी, अधिक कंस आर एस टी म्हणजे हा कंस आला. तर हा कंस पी क्यू आर आणि आर एस टी यांची बेरीज म्हणजे अंत्यबिंदू ही पूर्ण, म्हणजेच कंस पी कोणता एक घ्या पी आर टी आपल्याला लिहिता येईल, कंस पी आर टी या पद्धतीने आपल्याला बेरीज करता येते. बघा मित्रांनो, पी क्यू आर हा पहिला कंस, दुसरा आहे आर एस टी, यांची दोघांची बेरीज केली तर तयार झाला कंस पी आर टी पूर्ण. या पद्धतीने याची आपल्याला बेरीज जी ती करता येते. मित्रांनो, आपण घेत आहोत प्रमेय, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. यामध्ये रिकाम्या जागा भरायच्या आहेत आपल्याला, त्या आपण भरणार आहोत. बघूया, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. म्हणजे आपल्याला काय दिले, एक वर्तुळ दिले, त्याच्यामध्ये एकरूप कंस दिलेले आहेत आणि त्या संबंधित ज्या जीवा असतील त्या आपल्याला एकरूप दाखवायच्या आहेत. त्यामुळे पक्ष लिहिणार बी, केंद्र बी असलेल्या वर्तुळात कंस ए पी सी एकरूप कंस डी आर ई. आता मित्रांनो, कंस ए पी सी हा कंस आणि कंस डी आर ई आपल्याला एकरूप दिले आहेत. साध्य करायचे आपल्याला, संगत जीवा ज्या आहेत ते एकरूप असतात. आता ए पी सीची जीवा ए पी सी जर बघितला, हा इथे आहे हा कंस, याची जीवा असणार ए सी, आणि डी क्यूची संगत जीवा जर पाहिली तर डी, हे साध्यमध्ये येईल. मग साध्य जीवा ए सी एकरूप जीवा डी ई. ओके मित्रांनो, हे जोडून घेतलेलं आहे, यावरनं बघा आपल्याला रिकाम्या जागा भरता येतील. सुरुवात करूया त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी बी ई मध्ये. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी बी ई मध्ये आता आपल्याला काय दिले, बाजू ए बी एकरूप बाजू डी बी. बाजू ए बी शोधूया, बाजू ए बी म्हणजे ही आणि बाजू डी बी म्हणजे ही, या दोन त्रिकोणांची, या त्रिकोण ए बी सीची बाजू ए बी आणि या त्रिकोण बी डी ईची बाजू डी बी. आता ही जर पाहिली तर ही नेमकी काय आहे, तर ही सुद्धा त्रिज्या आहे, ही सुद्धा त्रिज्या आहे. म्हणजेच काय आपल्याला लिहिता येईल, याचं कारण आपल्याला विचारलंय, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या हे याचं उत्तर असेल. ओके मित्रांनो, दुसरी बाजू आपण बघूया, दोन्ही डॅश दिलेत आपल्याला तर इथे सुद्धा आपल्याला बाजू दिसते. बघा ही बाजू बी सी एकरूप ई बी असणार आहे, कारण काय हे सुद्धा एकरूप वर्तुळाची त्रिज्याच आहे. मग दुसरी बाजू मी लिहितोय, बाजू बी सी एकरूप बाजू ई बी, याचं कारण सुद्धा तेच, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. ओके याचं लिहिलंय. त्यावरनं कोण ए बी सी आणि कोण डी बी ई, कोण ए बी सी बघा मित्रांनो कुठे आहे, हा कोण ए बी सी आणि कोण डी बी ई बघा, कोण डी बी ई एकरूप कंसांची व्याख्या. कारण की जर कंस एकरूप असतील तर त्याचे कोण एकरूप असतात, केंद्रीय कोण असतात ते, त्यामुळे एकरूप कंसाच्या व्याख्येनुसार हे एकरूप आहेत. मित्रांनो, हा कोण एकरूप आहे, ही बाजू एकरूप, म्हणजेच कसोटी जी येणार आहे आपली बाखोबा कसोटी. मी लिहून टाकूया, हे दोन त्रिकोण एकरूप आहेत बाखोबा कसोटीनुसार, बाखोबा कसोटी. आता हे दोन त्रिकोण एकरूप आले म्हणजेच काय, त्याच्या संगत बाजू सुद्धा एकरूप असतील. आपल्याला बाजू दाखवायची होती ए सी, मग ए सीची संगत बाजू असणार डी ई, ती लिहून टाका, जीवा ए सी एकरूप जीवा डी ई, कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. मित्रांनो, अशा पद्धतीने हे प्रमेय जे आपल्याला
पूर्ण करता येतं. त्याचप्रमाणे दुसरं प्रमेय जे आहे याची सिद्धता जरी आपण लिख घेणार नाहीत परंतु हे सुद्धा आपल्याला गणितामध्ये वापरावं लागतं. त्याचा थोडक्यात व्यत्यय आहे, एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. आता इथे जीवा दिल्या एकरूप असतील तर त्याचे कंस जे ते एकरूप असतात. आपण इकडे काय दिलं होतं, एकरूप कंस असतील तर जीवा एकरूप असतात. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जर एकरूप जीवा असतील तर त्यांचे संगत कंस सुद्धा एकरूप असतात.